सर, आय टी सेक्टरचे प्रॉस्पेक्ट्स इन फ्युचर? आय टी सेक्टरचे लॉंग टर्म प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले आहेत. 2004 जन्मलेला मुलं आहे, ते जवळपास 120 जगणार आहे बाय ॲव्हरेज. मेडिकल टेक्नॉलॉजी विल इम्प्रूव. कम्प्युटर कॅन प्रोग्राम बेटर दॅन ह्युमन्स इन मोस्ट केसेस. दॅट इज द प्रॉब्लम. इट विल डिसरप्ट दोज हू आर नॉट रेडी टू गेट डिसरप्ट पहिले. करेक्ट. सक्सेस काय? सक्सेस इज अ परसेप्शन इश्यू. हे प्रेशर किंवा स्ट्रेस हँडल करायचा तुमचा वे आउट काय? आम्ही झोपतो. व्हेरी इंटरेस्टिंग. काय ना, प्रत्येकाने त्यांनी ठरवावं त्यांना किती तास काम करायचं, बरोबर आहे? तो त्यांचा मुद्दा आहे आणि त्यांनी ठरवावं. फक्त तुमच्या चॉईसचे तुमचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. नारायण मूर्ती स्वतः एकच आहेत ना, असे किती नारायण मूर्ती आहेत. त्यांनी 70 काम करावं याला काही, त्यांनी अर्थात करावं म्हणजे त्यांची इच्छा. पुस्तकं पण मी बरीच विकत घेतो, पण सगळी पुस्तकं पूर्ण एंड टू एंड वाचली पाहिजेत असं मला काही वाटत नाही. कारण बरीचशी पुस्तकं असतात तर माल जो असतो तो जिस्ट असतो, मिळाला की इंटरेस्ट असतो. पुस्तक पूर्ण वाचायची गरज आहे का? मग व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन. माझ्याकडे कसं आहे ना, आता माझ्याकडे 3 कार्स. आय हॅव 1 कॅमरी, 1 फॉर्च्युनर अँड अ नॅनो. आय ड्राईव्ह द नॅनो, बाकी सगळे ड्रायव्हर चालतात. ओके. आणि गावात जेव्हा जायचं असतं, मी राहतो प्रभात रोडला, तिकडे जायचं असतं तिथे रिक्षा जाते, तिथे नॅनो जातो. म्हणून तुम्ही नॅनो जा. मी तिथे इट्स जस्ट बीइंग प्रॅक्टिकल. साल 1970. पुण्यातला एक तरुण इंजिनियर मुलगा खूप मोठ्या पगाराची नोकरी करत असतो अमेरिकेमध्ये, पण मन अस्वस्थ असतं. पुन्हा भारतात जायचं असतं, काहीतरी करून दाखवायचं असतं, पण ते कसं करायचं याचा मार्ग सापडत नसतो. पण तेव्हाच भारत सरकारने देखील आवाहन केलेलं असतं जगभरात पसरलेल्या भारतीय युवकांना की तुम्ही पुन्हा भारतात या आणि भारतात आय टी सेक्टरमध्ये काहीतरी सुरू करा. हा मुलगा त्या आवाहनाला हाक देतो आणि पुन्हा भारतात येतो. पण दुर्दैव असं की ह्या तरुणाला एकही गाळा दिला जात नाही. पण तरीही खचून न जाता हा तरुण सरकारशी सतत पत्रव्यवहार करत राहतो आणि शेवटी एक सरकारी प्रतिनिधी त्याचं स्वतःचं ऑफिस ह्या तरुण मुलाच्या स्वाधीन करतो आणि तिथे सुरू होते पर्सिस्टंट नावाची कंपनी. पेन्शनरांचं पुणे ते आय टी सेक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बनलेलं शहर, ह्या सगळ्या प्रवासामध्ये हा तरुण खूप मोठं मोलाचं योगदान देखील देतो. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या स्पेशल शोमध्ये आमच्या काळी. आणि आज आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत ते पर्सिस्टंट सिस्टीमचे संस्थापक श्री आनंद देशपांडे सरांशी. आनंद सर, गुड इव्हनिंग. आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो आम्ही सगळेजण, तुम्ही आज इथे आलेला आहात. आणि तुमच्याशी गप्पा मारतानाच मला खरं तर पहिला प्रश्न डोक्यात येतो जो तुम्हाला एक माणूस म्हणून विचारावा असं वाटतो की अमेरिकेतलं काम आपण भारतात करू शकतो हे तुमच्या डोक्यात आलं आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे व्हॉट वॉज दॅट पॉइंट की तुम्ही डिसाईड केलं की हे मी करू शकेन? जेव्हा मी अमेरिकेत होतो, जेव्हा मी काम करत होतो, तेव्हा भारतामध्ये एक नवीन अशी आयडिया होती की बरेच लोकांचं डिस्कशन होतं. ते सेक्रेटरी होते विठ्ठल, आणि तेव्हा त्यांनी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क वगैरे असे सुरू करायचा प्लॅन केला होता. आणि मी जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की भारतात परत यावं. अर्थात सॉफ्टवेअर ऑलरेडी सुरू झालं होतं, इंडस्ट्री सुरू झाली होती, लोक जॉब्स पण मिळत होते. पण तेव्हा मी अमेरिकेत असताना माझ्या असं लक्षात आलं की जो एक्सपोर्टचा उद्योग गव्हर्नमेंट सांगते की करावं वगैरे आणि सपोर्ट मिळणार आहे त्याच्यात चान्स घ्यावा म्हणून मी तिथे असताना काही लोकांना भेटलो आणि सांगितलं की मी जर हे काम भारतातनं केलं तर तुम्ही करू द्याल का. आणि बाय अँड लार्ज दे वेर ओके अबाउट इट. मग तिथनं सुरू झाली आणि मग दोन लोकांची चार असं करून वाढवत. आय नो सर, यू हॅड अपियर्ड फॉर एनडीए एंट्रन्स, देन यू डीड एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर हा कसा सगळा तो हँडल कसा करायचा? एनडीए वगैरे कसं होतं की तेव्हा 11th मी जेव्हा होतो, जेव्हा सगळे ग्रॅज्युएट होते, तेव्हा सगळे लोक सगळ्या परीक्षा देत होते. मी पण दिल्या काही, ह्याच्यात मी पास झालो काही. मी बाय अँड लार्ज मी शाळेमध्ये आय वॉज अ गुड स्टुडंट. तर आमच्याकडे गुड स्टुडंट म्हणजे तू
फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा बायोलॉजी घ्यायला पाहिजे, चांगलं इंजिनियर व्हायला पाहिजे किंवा डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायचं म्हणजे आयटीएस झालं पाहिजे, जे मिळेल ते घ्यायचं अशा मोड मध्ये होतो. मी एरोमध्ये 2 वर्ष होते, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्सची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, मी शिफ्ट केलं. पण असं काही मी वेगळं काहीच करत नव्हतो, जस्ट फॉलो द पाथ पाथ. आणि त्याच पाथमध्ये आतापर्यंत मी फार जास्त डिव्हिएट न करता, जस्ट आपल्याला काही गोष्टी आपली क्षमता असते तेवढ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊन, आयदर सम पीपल आर मल्टी टॅलेंटेड, सम पीपल जस्ट डू फ्यू थिंग्स बट स्पेंड इनफ टाइम टू गेट बेटर ॲट इट, असं म्हणून. अच्छा, मला असं वाटतं की ज्या पाथवरती तुम्ही आहात आत्ता किंवा जिथे तुमचा ट्रॅव्हल चालू आहे, आय थिंक दॅट इज द बिगेस्ट वर्क दॅट यू हॅव डन. नो, इट इज ट्रू. म्हणजे कसं आहे की आय वुड नॉट हॅव इमॅजिन्ड ऑल थ्रू माय जर्नी वेअर आय एम. मे आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट आणि मी ह्याच्यासाठी सर्कमस्टॅन्सेस जगाबद्दल कृतज्ञ पण आहे असं म्हणून. पण कसं आहे ना, कसं झालं की मी समथिंग आपण लोकांशी जेव्हा बोलतो त्याच्याबद्दल पण असं नाही, तुमच्या मनामध्ये तुमच्या ॲस्पिरेशन्स असल्या, तुम्ही ठरवलं की मला काहीतरी करायचं आहे आणि तुमचे गोलपोस्ट तुम्ही हलवत गेला आणि त्याच्याबद्दल विचार करत गेला. आणि मी या सगळ्या गोष्टी लिहून काढतो, बऱ्याच गोष्टी माझ्याकडे असं लिहिलेलं की आता या 5-10 गोष्टी मला काहीतरी व्हायला पाहिजे, इकडे काय करता येईल तिकडे काय, आणि जे काही ऑप्शन्स असतात ते मी बऱ्यापैकी लिस्ट करतो. आणि मला असं लक्षात आलं की तुम्ही अशा गोष्टी लिस्ट केल्या की मी काय करतो आहे, तर मला कुठल्या गोष्टी मी विचार करतो आहे, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे लिहून काढतो. आणि मला असं लक्षात येतं की ज्या लिहिलेल्या गोष्टी असतात ना, त्या ओव्हर अ पिरियड जेव्हा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज दिसतात ना, तेव्हा तुम्ही ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला तयार असतात. जस्ट टू रिस्टेट इट, आपण असं म्हणू की सो आय एम अ प्रॉडक्ट ऑफ सर्कमस्टॅन्सेस. मी योग्य ठिकाणी योग्य वेळेस होतो. करेक्ट. पण ह्याचा असा अर्थ नाही आहे की मला ज्यावेळेस मी त्या ठिकाणी होतो तेव्हा मला माहिती होतं की योग्य वेळ आहे. ही योग्य वेळ आपण नंतर सांगतो. आपल्याला जेव्हा आपण तिथे असतो तेव्हा असं नसतं माहिती की आपण योग्य ठिकाणी. बरोबर बरोबर. ते आपण हँडसाईडनी सांगू. करेक्ट 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 करेक्ट. पण आणि माझ्या वेळेस जेव्हा मी जिथे होतो तिथे माझ्याबरोबर बरेच लोक होते, पण आय वॉज एबल टू मूव्ह इन वन डिरेक्शन वाईल अदर्स गेव अप असं म्हणू. ओके. तर ह्याच्यातला काय फरक होता की जेव्हा तुम्ही एका ठिकाणी असता तेव्हा तुम्हाला तुम्ही आधी विचार केलेला की काय होऊ शकतं, तुमच्या ॲस्पिरेशन्स असतात, ॲम्बिशन असतात, तुम्ही आधीपासून थोडा विचार करून ठेवला ना, की जेव्हा तुम्हाला त्या सिच्युएशनला तुम्ही येता तेव्हा तुम्हाला मन म्हणा काही म्हणा, इट स्टार्ट टू बिहेव इन अ वे दॅट यू ग्रॅब ऑपॉर्च्युनिटीज दॅट कम युअर. आय टी कंपनी म्हटलं, व्हॉट इज वन थिंग सगळ्यात महत्वाची गोष्ट आय टी कंपनीसाठी काय? टेक्नॉलॉजी. ओके. म्हणजे कसं आहे की आय टी मध्ये आय टी इज थोडं फास्ट मूव्हिंग, रोज नवीन गोष्टी येत राहतात. आणि जर कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल किंवा कंपनीला पुढे न्यायचं असेल किंवा कंपनीनी पुढे जायचं असेल, तरी सुद्धा ज्या नवीन गोष्टी येत राहतात इथे जर तुम्ही नवीन गोष्टी करता आल्या आणि इम्प्लिमेंट करता आल्या, सॉफ्टवेअर बनवता आलं, तर देन देर इज बिझनेस. तर त्यामुळे कीपिंग अप विथ टेक्नॉलॉजी इज द की थिंग फॉर एनी आय टी कंपनी. आणि इट्स अ पीपल बिझनेस ॲट द एंड ऑफ इट. इट्स सो व्हेरी युनिक थिंग्स जे म्हणू ना. एक म्हणजे बाकीचे कसे असतात की आज असं नारायण मूर्तींचा एक आहे याच्यामध्ये की आमची कंपनी दर संध्याकाळी पूर्ण रिकामी होते, लोक घरी जातात, दुसऱ्या दिवशी परत पुन्हा भरते. हां, पण सगळं आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल बोलतो, आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लोकांच्या डोक्यात असते आणि लोक रोज घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना मोटिवेट व्हायला पाहिजे की परत यावं म्हणून. सो दॅट इज द युनिकनेस अबाउट आय टी कंपनीज. प्लांट अँड मशिनरी हा पार्ट खूप मायनर आहे आमच्या ह्याच्यामध्ये. ओके. ब्रेन पॉवर ऑफ पीपल दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. सो फर्स्ट थिंग इज टेक्नॉलॉजी आणि नंतर लेबर. लेबर नाही म्हणणार मी, टीम, एचआर म्हणूया आता, ह्युमन रिसोर्स. ते पण इट्स व्हेरी नो, इट्स अ टीम बेस. इट्स अ टीम. हा, म्हणजे लोक जे असतात काम करणारे दे आर ऑल इंडिव्हिज्युअल ह्युमन पीपल, नॉट रिसोर्सेस. ओके. क्ले जसं असतो त्याच्यात सगळ्यात मॅल्युएबल क्ले म्हणून तर सॉफ्टवेअर आहे, तुम्ही काही बनवू शकता. अच्छा. पण तो कोण बनवणार? बनवणारा माणूस पाहिजे. माणूस पाहिजे. घडवणारा माणूस लागतो. त्या घडवणाऱ्या माणसाची व्हॅल्यू आहे. अच्छा. आणि पूर्ण जो आमचा उद्योग आहे किंवा आमची इंडस्ट्री आहे तो ते घडवणाऱ्यांच्या भरोश्यावरती तयार झालेली इंडस्ट्री आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचा तो घडवणार आहे. आणि तो घडवायला कशा प्रकारच्या गोष्टी घडवणार तर तो टेक्नॉलॉजी घडवतो आपण, असा त्याच्यातला भाग आहे.
ओके सर, पर्सिस्टन्स परसिव्हिअरन्स हे दोन माझ्या दृष्टीने खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मी स्वतः मानतो आणि आय फॉलो देम ऑल्सो. यस, तुमच्या कंपनीचं नाव पर्सिस्टंट सिस्टम्स, व्हाय दिस नेम आणि व्हाय दॅट लोगो विच रिझेम्बल्स इन अ वे इन्फिनिटी? सर, तुम्ही सिम्पल बघितलं तर कम्प्युटरमध्ये काही डेटा जो असतो तो मेमरीमध्ये असतो, तो ट्रान्झियंट असतो आपण त्याला म्हणतो. मशीन ऑफ केलं की ते बंद होतं. काही डेटा डिस्कवरती राहतो, तर डिस्कवरती जो राहतो तो डेटा पर्सिस्टंट असतो. अच्छा, तर तुम्ही जर डेटा सिस्टम्समध्ये ज्याच्यामध्ये मी काम करतो किंवा PhD केलं आहे त्या विषयामध्ये कोणाला म्हटलं की पर्सिस्टंट सिस्टम्स म्हणजे काय, तर सिस्टम्स दॅट रिमेन पर्सिस्टंट ऑन द डिस्क म्हणजे डेटा सिस्टम. सो इट्स अ टेक्निकल टर्म ऍक्च्युली. डिलीट होत नाही, इरेज होत नाही म्हणून. ओके, आणि तुम्ही मशीन ऑफ केलं तरी सुद्धा ते डिस्कवरती राहतं. ज्याला आपण हार्ड डिस्क म्हणतो, हार्ड डिस्क म्हणतो. ओके, त्याला आपण पर्सिस्टंट सिस्टम्स म्हणतो. सिस्टम्स आर पर्सिस्टंट. पण पर्सिस्टंटचे बरेच अर्थ होतात आणि ते एका दृष्टीने तुम्ही म्हणाल्याप्रमाणे चिकाटी करत राहणं, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करणं. हे नाव चालू राहणं झालं नाही, माझंच आहे नाव. मी कारण माझ्या विषयातलं होतं आणि ते मला लक्षात आलं की हा कोणी अशी कंपनी नाहीये. पण तुम्ही सर्व बाजूने विचार करून हे नाव ठेवलं की यू परसिव्हिअर, यू पर्सिस्टंटली डू थिंग्स अँड पर्सिस्टंट डेटा. सो टेक्निकल आणि यू व्हॉट यू फॉलो, टेक्निकल टर्म होतं उचललं. पण मग जेव्हा तिला म्हटलं की पर्सिस्टंट सिस्टम्स म्हणजे काय, चांगलं आहे का वाईट आहे, बऱ्याच लोकांचे रिएक्शन पण झालं की अरे पर्सिस्टंट म्हणजे खूपच म्हणजे सारखं नॅक करतो अशा पण विषय येऊ शकतो. ओके, पण तरी सुद्धा म्हटलं नाही नाही तसं नाही, पर्सिस्टंट इज अ गुड थिंग टू हॅव असं म्हणून आम्ही ते ठरवलं. अच्छा, आणि 90 साली कंपनी सुरू झाली त्यामुळे त्यावेळेस पर्सिस्टंट सिस्टम डोमेन वगैरे म्हणा ट्रेडमार्क कॉपीराईट पॉसिबल होतं आणि तेव्हापासून घेऊन ठेवलं. आणि लोगो पण तुम्हीच डिझाईन केला त्याचा? माझे एक काका होते जे आर्टिस्ट वगैरे होते, तर त्यांनी मला सांगितलं की तू त्याला ब्लूनी असं सर्कल केलं की ओशन वगैरे येतो आणि पी आणि एसला कंबाईन करून इन्फिनिटी टाईप पण होतो. इन्फिनिटी इज ऑल्सो लाईक पर्सिस्टंट रिमेन्स वगैरे, तर म्हणून असं करून 2-3 त्यांनी व्हेरिएशन दिले आणि मग यू जस्ट पिक वन अँड मूव ऑन. सर, IT सेक्टरचे प्रॉस्पेक्ट इन फ्युचर काय वाटतं 2024 पासून? नाही, IT सेक्टरचे लॉंग टर्म प्रॉस्पेक्ट खूप चांगले आहेत, पण ह्याला थोडं डिटेलमध्ये सांगू का? येस डेफिनेटली. काय सिच्युएशन आहे ते सांगतो. आपण जर विचार केला टेक्नॉलॉजीबद्दल आणि IT मी थोडं ब्रॉड करून टेक्नॉलॉजी म्हणून धरतो, तर मागच्या 10 वर्षात 15 वर्षात 20 वर्षात ही टेक्नॉलॉजी एक्सपोनेन्शियली ग्रो, नवीन नवीन गोष्टी कंटिन्युअसली येत आहेत आणि त्या नवीन नवीन गोष्टी ज्या टेक्नॉलॉजी किंवा R&D होतात त्या सगळीकडे सामान्य माणसापर्यंत पोहोचवायला बरेच टप्पे असतात. कंपनीजना ते इम्प्लिमेंट करावं लागतात, इंडिव्हिज्युअलला इम्प्लिमेंट करावं लागतात, शेवटी कुठपर्यंत जातात. त्या खूप फास्ट चेंज होतात. बरोबर, हे चेंजेस जेव्हा होतात तेव्हा ते चेंज करण्यासाठी आज मोर अँड मोर प्रोग्रामिंग किंवा हे सगळं सॉफ्टवेअर रिलेटेड आहे झालेलं आहे. प्रोग्रामर हार्डवेअर ते सेम असतात पण त्याच्यावरती वेगळं वेगळं सॉफ्टवेअर केलं की नवीन नवीन गोष्टी तयार. सेलफोन म्हणा, त्याच्यात सुद्धा नवीन आविष्कार होणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नवीन गोष्टी सारख्या चालू आहेत. त्या नवीन गोष्टी करण्यासाठी जे काय टेक्नॉलॉजी लोक लागणार आहेत ते IT इंडस्ट्री प्रोव्हाइड करते आणि हे नवीन गोष्टी थांबणार नाही. त्यामुळे नवीन गोष्टी करणारे लोक ते थांबणार नाहीत म्हणून चालू राहणार. ओके, पण मी येणाऱ्या पिढीनी काय टार्गेट करावं इंजिनियर्स स्पेशल? येणाऱ्या पिढीसाठी थोडं मी वेगळं सांगतो. थोडा असा विचार करण्यासाठी समजा आपण कोणी कॉलेजमधला आज विद्यार्थी बघितला, तो 2024 साली 20 वर्षाचा आहे आणि आता पुढच्या वर्षी ग्रॅज्युएट होणार आहे अशी आपण जस्ट इमॅजिन करू. 2024 मध्ये तो 20 वर्षाचा, त्याचा जन्म 2004 मध्ये झाला. तेव्हापासून तो सेलफोन टेक्नॉलॉजी केव्हापासून पण वापरतोय, लहानपणापासून, त्याच्या आधीपासून सगळं होतं. हा तो 2004 मध्ये जन्मलेला मूल आहे, ते जवळपास 120 वर्ष जगणार आहे बाय ॲव्हरेज. मेडिकल टेक्नॉलॉजी विल इम्प्रूव्ह. ओके, पुढच्या 20-25 वर्षामध्ये बरेचसे नवीन शोध येतील, त्याच्यामुळे पीपल विल लिव्ह लॉंगर. हॅज टू हॅपन. त्याशिवाय आपले डेमोग्राफिक्स बघितलं तर या विद्यार्थ्याला समजा 100 वर्षात जगला तर 2100-2104 आणि 120 जगला तर 2124 करेक्ट तो बघणार आहे. आपलं बियॉन्ड आहे पण तो असणार आहे तेव्हापर्यंत तो विद्यार्थी आत्ताचा आणि तो 2100 पर्यंत काम करणार आहे.
ओके, म्हणजे 80-100 वर्षाचा होईस तर त्याला काम करावं लागणार. आता अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे ही मॅरेथॉन आहे, त्याला स्वतःला जगताना खूप विचार करायला लागणार की मी इतके वर्ष काय करणार. आपला प्रॉब्लेम रियालिटी अशी आहे की हे जे आपण मगाशी टेक्नॉलॉजी बद्दल बोललो, टेक्नॉलॉजी पण खूप फास्ट चेंज होते. 25 वर्षापूर्वी गुगल पण नव्हतं, फोन आपल्याकडे फोन सुद्धा 20-25 वर्षापूर्वी म्हणजे 1997 साली मोबाईल झाले, त्याच्या आधीपर्यंत मोबाईलच नव्हते. त्यामुळे आता लोकांना म्हटलं ते मोबाईल नव्हते, तुम्ही कसं जगत होता, गुगल मॅप्स नव्हते तरी तुम्ही कसं जात होता, अशी सिच्युएशन. त्यामुळे टेक्नॉलॉजी इज मुव्हिंग व्हेरी फास्ट आणि या नवीन नवीन गोष्टी अजून चालत राहणार आहे आणि पुढचे 30-25 वर्ष हे चालूच राहणार. तर अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा सारख्या नवीन गोष्टी येत राहणार आणि असं, तर मी काय करावं हा प्रश्न महत्वाचा आहे. याचा एकच तोडगा आहे की जसं येत राहील तसं तुम्ही शिकत राहिल, बरोबर. तुम्ही काय शिकू शकत नाही. आज 2035 मध्ये काय येणार आहे ते मलाही माहित नाही, तुम्हाला माहिती, कोणालाच माहित नाही. तर आपण त्याचा फार विचार न करता 2032 मध्ये 2033 काय लागणार आणि 35 काय, ते शिकता येईल का. मग सध्या मला काय शिकायला पाहिजे, मला हे शिकायला पाहिजे की मी कसं लवकर शिकतो. लर्न टू लर्न आपण जे म्हणतो ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सो मला यावेळेस सगळ्यात जास्ती लवकरात लवकर कुठल्या गोष्टी शिकता येईल येतील त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि दुसरा भाग कसा आहे की आपण मगाशी बोलल्याप्रमाणे गिग वर्क हे होण्याचे चान्सेस बऱ्याच जास्त आहे. म्हणजे कसं की एकाच वेळेस सगळेजण बरेच उद्योग एकाच वेळेस करत राहतील आणि एक जॉब असा जन्मभर राहील अशी सिच्युएशन फार जणांना मिळणार नाही. सर्वांनाच असे नवीन घेणार आणि आपल्या क्षेत्रात तर हे सगळ्यात कॉमन आहे. एक सिनेमा झाला की पुढच्या सिनेमाची खात्री नसते, तो आणावा लागतो. आणि सिनेमा झाला की तो प्रोजेक्ट संपतो, मग पुढची गिग आणि त्याच्या पुढची गिग, असं सगळ्याच विषयात होण्याचं. मग अशा सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांनी काय शिकावं हा महत्वाचा प्रश्न आहे. तर याच्यात मी लोकांना 2-3 गोष्टी सांगतो. एक म्हणजे आपल्या करिअरची जबाबदारी आपली आहे हे पहिल्यांदा तुम्ही अग्री करायला पाहिजे. दुसरे कोणाची जबाबदारी नाही, माझी जबाबदारी आहे, मी काय करीन तो माझा चॉईस आहे. पण माझ्या चॉईसचे माझे कॉन्सिक्वेन्सेस मी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जे चॉईसेस घ्याल त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे तुम्हाला. पण मीच माझ्या करिअरचा जबाबदार मी आहे, पहिल्यांदा अग्री अँड ऍक्सेप्ट करायला पाहिजे. दुसरा स्किल मी लोकांना सांगतो की आज मनी मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय आपण लोकांना शिकवायला पाहिजे. कारण गिगमध्ये तुम्हाला पगार असा महिन्याला 1-30 तारखेला मिळेल असा नाही आहे, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल आणि मग तो मॅनेज करावा लागेल. सो लोकांना फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा पैसे कसे मॅनेज करायचे आणि मग त्याच्यातनं उद्योजकता कशी मॅनेज करायची ते सगळं शिकावं लागेल. आणि मी एक सगळ्यांना सांगतो की आपल्याला प्रत्येकाला सेल्समन होणं खूप आवश्यक आहे. अच्छा. कारण तुमची पुढची गिग तुम्ही विकल्या तुम्हाला स्वतःला आणि विकल्याशिवाय तुम्हाला कोण देणार आहे. लोक तुम्हाला काम देणार नाही, तुम्हाला तुमचं काम आणावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आपण महाराष्ट्रात एस्पेशली मराठी लोकांमध्ये आपण विक्रेता हा खूप एक वाईट समजतो गोष्ट की नाही मी तर R&D करतो, आज सेल्स म्हणजे काय कोणी पण करतं असं. पण रियालिटी इज की कुठल्याही उद्योगात किंवा कुठल्याही सेल्स हे सर्वात महत्वाची बाब आहे आणि सेल्सला आपण जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं देत नाही. मला असं वाटतं की यंग लोकांनी सेल्समन कसं व्हावं हे जर शिकलं तर ते कधीच त्यांना मरण नाही. कारण कुठलंही असलं तरी कोणीतरी विकणारा असणारच जो कमवणार आहे आणि जिथे सेल होते तिथेच ऍक्शन असतं. बरोबर. मी खूप नॉन टेक्निकल माणूस आहे सर. म्हणजे मला ना खरंच, मी तुम्हाला मगाशी बोलताना गप्पा मारताना सांगितलं की माझी मुलगीच मला सगळं शिकवत असते, अरे हे असं केलं की असं होतं वगैरे. तर हे खूप दिवस मी शब्द ऐकतोय AI काय आहे नक्की, त्याचं भीती बाळगण्याचं कारण आहे काय, व्हॉट इज द फ्युचर. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो जवळपास 60-70 वर्ष कम्प्युटर सायन्समध्ये हा विषय आहे आणि बरेचसे शोध 60s सुद्धा या विषयावरती लोकांनी केलेले. पण मागच्या 10 वर्षांमध्ये काय फरक झाला त्याच्यामुळे काय AI फरक झाला ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो पहिले आणि ह्याचा काय इम्प्लिकेशन्स आहेत ते पण पुढे सांगतो. तर सगळ्यात पहिले आपण असा विचार करू की
समजा चेस सारखा गेम झाला, 1996 मध्ये सगळ्यात पहिले आयबीएमच्या चेस प्लेअरनी ग्रँडमास्टरला हरवलं. तर तेव्हा त्यांनी काय केलं होतं की त्यांनी चेसमध्ये जे मूव्स आहेत ते प्रोग्राम केले, म्हणजे या मूव्ह नंतर काय होईल, त्या मूव्ह नंतर काय होईल, असे सगळं पॉसिबल मूव्स हे असं कसं होऊ शकेल त्याच्याबद्दल विचार करून बाय बाय पीसेस करून त्यांनी पूर्ण गेम सॉर्ट ऑफ पार्ट केला असं म्हणा. आणि कुठलाही मूव्ह आला की त्यांना त्याच्या पुढचं काय उत्तर होतं ते डिटर्मिनिस्टिकली सांगू शकत. ओके, मागच्या 10-15 वर्षामध्ये बरेचसे लोक ब्रेन कसा विचार करते ह्याच्यावरती आणि कम्प्युटरनी ब्रेन सारखा विचार कसा करता येईल का ह्याच्यावर बऱ्याच विषय चालला. तर हा जो मी तुम्हाला सांगितला म्हणजे कम्प्युटरचा जो ए आय वरती सांगितलं चेस प्लेअर, तो रूल बेस्ड सिस्टम होता. म्हणजे रूल्स डिफाईन केले या मूव्हचा हा रूल त्या मूव्हचा तो आणि काय पॉसिबल रूल्स ह्याच्यावर रूल बेस्ड सिस्टम होता. त्याच्यानंतर लोकांना असं लक्षात आलं की ठीक आहे रूल्सनी बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण ह्युमन रूल्सनीच काम करतो असं नाही, आपण बऱ्याचशा गोष्टी इंट्युटिव्हली करतो. तर त्यांना असं लक्षात आलं की एक नेटवर्क असतं की काही गोष्टी होतात मग त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टी होतात त्या आपण सगळं इंट्युटिव्हली फिगर आउट करतो, मग त्याच्यासाठी काय मॉडेल करता येईल त्याचं मॉडेल करून मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये एक न्युरल नेटवर्क म्हणून जे म्हणतो त्या प्रकारचा एक नेटवर्क कम्प्युटरमध्ये तयार झालेला. आणि आता गेट बॅक टू मोर रिसेंट वन, मागच्या वर्षी 2022 ओपन ए आयनी चॅट जीपीटी सगळ्यांना अलाव केलं. तर चॅट जीपीटीमध्ये त्यांनी काय केलं की आपण SMS वगैरे बघतो किंवा कुठल्याही आपल्या फोनमध्ये नेक्स्ट वर्ड प्रेडिक्ट करतो, कुठलाही तुम्ही गेलं पुढचा शब्द काय पुढचा शब्द, ते कशामुळे होतं की त्यांनी बरेचसे पॅसेजेस किंवा लोकांनी टाईप केलेल्या गोष्टी किंवा आपण टाईप केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून असं वाटतं की मोस्टली हेच असणार आहे म्हणून असं करून देतात. तर चॅट जीपीटी इज जस्ट प्रेडिक्शन ऑफ नेक्स्ट वर्ड ऍट ग्रँड स्केल, त्यामुळे बऱ्याचशा नवीन गोष्टी त्या करता येतात ज्या पूर्वी कधीच झाल्या नाही. त्याचे इनिशियल स्टेज प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट असं होतं का? हा असं म्हणता येईल, पण त्याला जनरेटिव्ह AI म्हणतो आपण की ते जनरेट करतं. पण सर असं आधी म्हटलं जायचं की कम्प्युटर येणार मग आमच्या नोकऱ्या जाणार, तसंच आता AI बद्दल बोललं जात आहे, तर थोडी होती का पॉसिबल आहे? पॉसिबल आहे. सर असं सिच्युएशन आहे की क्लिअरली ह्याच्या 2 प्रकारे तुम्ही विचार करू शकता. एक म्हणजे कसं झालेलं आहे की मी आता मी थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगतो की AIचे प्रोग्राम्स आहेत ना ते खूप छान प्रोग्राम लिहितात, ऍक्च्युली प्रोग्रामरपेक्षाही चांगले प्रोग्राम लिहितात. कारण त्यांनी जगातले सगळे प्रोग्राम सॉर्ट ऑफ फिगर आउट केलेले आहेत, बर त्यामुळे नेक्स्ट वर्ड सांगतो तसं नेक्स्ट कोड पण तो खूप छान म्हणजे त्यांना सगळं समजलेलं आहे थोडं. हो, कम्प्युटर कॅन प्रोग्राम बेटर देन ह्युमन्स टुडे इन मोस्ट केसेस, इन मोस्ट केसेस दॅट इज द प्रॉब्लेम. तर आता तुमचा जॉब काय आहे त्याच्यावरती हा AIचा तुम्हाला काय परिणाम होईल त्याच्यावर फरक पडू शकतो. जर तुमचा जॉब असा आहे की जो AI करू शकेल देन ऑफकोर्स यू विल बी रनिंग इन टू ट्रबल की तुमचं काम तो AI करू शकतो, पण तुम्ही त्याला वापरून पण अजून चांगला तुमचं. मी ऍज यू आर स्पीकिंग मी माझ्या क्षेत्राबद्दल विचार करतोय की उद्या म्हणजे कॅन 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 माय वर्क बी रेप्लिकेटेड ऑर डन बाय एन AI. डेफिनेटली AI इज गोइंग टू बी अ ह्यूज डिसरप्ट. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे इट विल डिसरप्ट दोज हु आर नॉट रेडी टू गेट डिसरप्ट पहिले. करेक्ट. तर तुम्हाला तुम्ही जर असं समजलं की माझं काही होणार नाही मी उत्तम आहे तर मग यू आर द फर्स्ट वन टू रन द रिस्क. पण तुम्ही जर AI वापरून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवली तर ऑफकोर्स यू विल हॅव मोर थिंग्स टू डू. सो AI इज येस इट इज अ डबल एज सोर्ड की तुम्हाला माहिती पण पाहिजे कसं करायचं आणि कसं वापरायचं, पण ते वापरून तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता तोही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. नवीन शोध लावायला बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण याच्यात मी तुम्हाला अजून एक थोड्या वेगळ्या प्रकारचं सांगायचा प्रयत्न करतो. मी जेव्हा 82 मी 79 खडगपूरला गेलो तेव्हा मी पहिल्या वर्षी जेव्हा होतो ना तेव्हा आमच्याकडे लॉग टेबल वापरायचे. आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहेत परीक्षेमध्ये, जे काय कॅल्क्युलेशन करायचे ते लॉग टेबलनी करायचे. ठीक आहे, मी जेव्हा सेकंड इयरमध्ये आलो तेव्हा दिस वॉज लॉस्ट आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही लगेच कॅल्क्युलेटर घेऊन या, कारण प्रत्येकाने कॅल्क्युलेटर वापरला, काही लोकांनी वापरला आणि काही लोकांनी लॉग टेबल वापरलं. इट्स अ व्हेरी अनइवन कॉन्टेस्ट. सो सगळ्यांनी कॅल्क्युलेटर परीक्षेत वापरणं आवश्यक आहे असं झालं.
तेव्हा काय डिबेट होतं लोकांचं की अरे लॉक टेबल, तुम्हाला लॉक टेबल वाचता येणार नाही पुढे, तुमचे कॅल्क्युलेशन सगळे म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेटरवर कराल आणि तुम्हाला लॉक टेबल वाचता येणार नाही. बरोबर आहे, मला आज नाही वाचता येणार लॉक टेबल, पण लॉक टेबल वाचता येत नाही म्हणून माझं काही अडथळा आहे का? अच्छा, कॅल्क्युलेटर वापरून मी काम करू शकतो, मला लॉक टेबल माहिती असणं आवश्यक आहे का? हा जो भाग तुम्ही आज एआय मध्ये बघितला तर बरेच लोक म्हणतील की एआय झाल्यामुळे ना माझी हे जाईल, क्रिएटिव्हिटी जाईल, हे जाईल, पण माझ्याकडे नवीन टूल्स आलेले आहेत. तर हे नवीन टूल्स वापरून आपण दुसरं काय नवीन काय करू शकतो का? माझे नवीन माझे करंट जॉब जाऊ शकतात, पण काही नवीन जॉब्स तयार होऊ शकतात, ते काय असू शकतात, ते आज काय ते आपल्याला माहिती नाही, पण जे लोक शोधतील त्यांना मिळतील. सर, तुमच्या दृष्टीने किती सक्सेस महत्वाचा आहे किंवा कुठे थांबायचं असं आहे का? मी स्पेसिफिकली तुम्हाला विचारतो व्हेन यू मेड अ पब्लिक लिमिटेड कंपनी. सक्सेस काय? सक्सेस इज अ परसेप्शन इश्यू. येस. आणि इट्स नॉट अ डेस्टिनेशन, इट नीड्स टू बी अ जर्नी. तर जे काय चालू आहे ते प्रत्येक नवीन गोष्टी शिकत राहाव्या आणि नवीन गोष्टी पुढे पुढे वाढत जाव्या. दररोज आय एम बेटर दॅन यस्टरडे असं अशी जी तुम्ही सिच्युएशन सांगितली ती अशी असायला पाहिजे. त्यामुळे आयपीओ वॉज वन माइल पोस्ट इन दिस होल जर्नी. आणि या देर आर डेली अप्स अँड डाऊन्स अँड ऑल दॅट्स पार्ट ऑफ लाईफ आपण म्हणू तसं. पण असं आहे, ॲस्पिरेशनली वन हॅज टू ऑलवेज डू समथिंग मोर दॅन वॉट आय डेली असते. कसं होतं आय टी इंडस्ट्रीमध्ये तेव्हा, पण अजूनही सुद्धा आयपीओ इज बिकम कॉमन. म्हणजे आता नारायण मूर्तींपासून सगळ्यांच्या कंपनी पब्लिक आहेत, त्यामुळे लोकांना माहिती आहे की पब्लिक कंपनी म्हणजे काय असतं, कुठले मेजर्स असतात. बरोबर. त्यामुळे इट वॉज जस्ट फॉलोईंग द पाथ ऑफ एव्हरी वन एल्स अँड इट जस्ट मेड सेन्स ऍट दॅट टाइम. तुम्ही आता अप्स अँड डाऊन्स बद्दल बोलला, ज्याला आपण अत्यंत कॉमन भाषेत आजकाल मराठी नाही शब्द परंतु स्ट्रेस किंवा प्रेशर असं म्हणतो. हो. तर तुम्ही हे प्रेशर किंवा स्ट्रेस हँडल करायचं तुमचा वे आउट काय? आम्ही झोपतो. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे कसं आहे की स्ट्रेस आणि दोन गोष्टी आहेत. लेट मी एक्सप्लेन वन थिंग. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण प्रॉब्लेम ऍडमिट करत नाही, त्यामुळे पण स्ट्रेस वाढतो. आपण आपल्याला माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे, पण लोकांना आपण कळू द्यायचं नाही, लोकांना आपण सांगत नाही, मग इकडे काय तिकडे काय असं नाही, स्ट्रेस वाढतो. तुम्ही जास्ती ट्रान्सपरंट असला, एम्प्लॉईजला माहिती आहे की बाबा हे अशी परिस्थिती आता काय आहे, आता आपण सगळे तोडगा काढणार आहे, पण परिस्थिती काय आहे ते सगळ्यांना माहिती असल्याने काही वाईट नसतं. तर बऱ्याचशा सिच्युएशन तर कंपनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, त्या काही ठीक आहे, मार्केट डाऊन झालं एकदम, काय आहे काय करायचं, अशा सिच्युएशन येतच असतात. पण त्या ट्रान्सपरंटली लोकांना सांगितलं की तो जो स्ट्रेसचा प्रॉब्लेम तो फक्त माझा नाही, आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, आपण सगळ्यांनी मिळून सोडवायचं आहे. असं केलं की लोकही धीर देतात तुम्हाला, मग असं करून थोडंसं मॅनेज होतं. पण मला जनरली असं लक्षात आलेलं आहे की कसं, देर इज ऑलवेज अनदर डे. सो कधी पण खूप वाईट सिच्युएशन झाली तर शांतपणे म्हणायचं की जाऊ दे, आज मी स्ट्रेस मोडमध्ये आहे, सगळं काही सुटणार नाही, आज मी चिल, आय विल जस्ट टेक अ टाइम आउट, स्लीप फॉर द नाईट. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा फ्रेश विचार करून काय सोडवता येईल तसं बघायचं आणि एक एक करून पुढे जायचं. स्ट्रेस सिच्युएशन मध्ये तुम्ही डिसिजन घेता तेव्हा ते अजून वाईट होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं बॅक ऑफ करणं महत्वाचं आहे. सर, मध्ये जो काही एक स्टेटमेंट झालं की किती तास महत्वाचे कामाचे, याच्यामध्ये ना मी थोडा वेगळा विचार सांगणार आहे. काय ना, प्रत्येकाने त्यांनी ठरवावं त्यांना किती तास काम करायचं. बरोबर आहे, तो त्यांचा मुद्दा आहे, त्यांनी ठरवावं. फक्त तुमच्या चॉईसचे तुमचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. मी म्हणाल्याप्रमाणे कसं आहे की एव्हरी पर्सन इज एम्पॉवर्ड टू मेक देअर ओन डिसिजन, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर लाईफ अँड देअर करिअर. आता मला समजा सचिन तेंडुलकर व्हायचं आहे, तर मला फुल ऑन प्रॅक्टिस करणार आणि दुसरं काही करायचं नाही, मी फक्त तेच करणार आहे, आवश्यक आहे. हजारो लोक क्रिकेट खेळतात, त्यातला एकच सचिन तेंडुलकर होऊ शकतो, किंवा एकच लोक, तो त्यांनी जर मेहनत नाही केली तर दुसरं कोण करणार? अशा सिच्युएशन प्रत्येकाने, नारायण मूर्ती स्वतः एकच आहेत ना, असे किती नारायण मूर्ती आहेत. त्यांनी 70 तास काम करावं याला काही, त्यांनी अर्थात करावं म्हणजे त्यांची इच्छा. पण सगळ्यांनीच नारायण मूर्ती व्हायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही पण करायला पाहिजे. तुम्हाला सर, तुम्हाला काय व्हायचं ते तुम्ही ठरवायचं ना. हे स्टेटमेंट तुमचं खूप महत्वाचं आहे की तुम्हाला त्या पोझिशनला पोहोचायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे. मग वर्किंग आवर्स महत्वाचे नसतात,
काय प्रत्येक कॉर्नरच्या जे असतात केसेस जे आहेत ब्रिलियंट कॉर्नरमध्ये ते दोनच प्रकार आहेत. काही लोक असतात जे ज्यांना दैवी शक्ती आहे त्यांचं सोडून द्या म्हणजे त्यांच्याशी कम्पेअर करण्यात पण काही पॉईंट नाही. असे बरेचसे लोक असतात जे मेहनतीने त्या कॉर्नरपर्यंत पोहोचू शकतात. तर तुम्हाला तिथे पोहोचायचं असेल तर तुम्हाला मेहनत करणं आवश्यक आहे. ओके, पण हा चॉईस तुमचा आहे सगळ्यांनी. मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही मेहनत करा, तुम्हाला करायचं तुम्ही करा. पण तुम्हाला जर कॉर्नरला जायचं असेल त्या स्टँडर्ड डिव्हिएशनमध्ये एकदम जे एंड असतात तिथे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते तुम्ही करायलाच पाहिजे. असं कसं होणार आहे की मी आपला आरामशीर बसलोय आणि मी सगळ्यात जग माझ्याकडे येणार आहे असं कधीच होत नाही. मी कायम ते उदाहरण वापरतो माझ्याही करिअरसाठी. जेव्हा तुम्हाला एखादा चांगला रोल मिळतो दॅट इज लाईक गेटिंग अ प्लेस इन प्लेईंग इंडिया 11. बरोबर आहे. त्यामुळे कमीत कमी 50 किंवा सेंचुरी मारणं ही गरजेचीच आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा ट्रॅक ओपन होतो की हा बाबा याला घेऊयात बिकॉज ही परफॉर्म्स वेल. टेकी नसतात तर काय असतात याचा कधी विचार केला नाही. कसं आहे आम्ही लहानपणापासून आम्ही भोपाळला होतो. ओके, शाळेमध्ये माझे वडील इंजिनियर आहेत. इंजिनियर व्हायचं वर सॉर्ट ऑफ अ कॉमन डिफॉल्ट आमच्याकडे. पण जर मी कंटिन्यू करून उद्योजक किंवा असं काही नसतं तर मी डेफिनेटली प्रोफेसर झालो असतो. अच्छा. आणि मला शिकवायला आवडतं आणि मला शिकायलाही आवडतं आणि शिकणं आणि शिकवणं हे दोन्ही एकात एक मला चांगले निगडीत आहेत. त्यामुळे जर चांगलं शिकायचं असेल तर लोकांना शिकवलं की चांगलं शिकायला मिळतं असा त्याच्यातला एक भाग आहे. त्यामुळे मी जर म्हणजे उद्योजक किंवा असं इंडस्ट्रीत काम करणार नसतं तर डेफिनेटली प्रोफेसर झालो असतो. मला असं लक्षात येतं की तुम्ही जेव्हा कोणाला तरी समजावून सांगता ना आणि एस्पेशली जे तुमच्या विषयातले लोक नाही आहेत त्यांना जेव्हा समजावून सांगता तेव्हा जो अभ्यास करावा लागतो तो खूप जरात जास्ती असतो. कोणाला कुठलाही प्रॉब्लेम 10 मिनिटात समजावून सांग असं म्हटलं की जे होतं ना ते त्याच्यासाठी बरीच बरीच तास काम केल्याशिवाय ते करता येत नाही. तुम्हाला वाचायला आवडत असतं? हो. काय वाचतात? मोस्टली नॉन फिक्शन. आता सध्या मी एक कोर्स शिकवतोय त्यामुळे मी सध्या त्या सेकंड ऑर्बिट बिझनेस ग्रोथ या विषयावरती बराच अभ्यास करतो. तर मोस्ट ऑफ द सध्याचे पुस्तकं मी हे मी मला इन्स्पिरेशन बिब्लिओग्राफीज वगैरे वगैरे अशा पण पुस्तकं पण मी बरीच विकत घेतो. पण सगळी पुस्तकं पूर्ण एंड टू एंड वाचली पाहिजेत असं मला काही वाटत नाही. कारण बरीचशी पुस्तकं असतात तर माल जो असतो तो जिस्ट असतो मिळाला की इंटरेस्ट असतो. पुस्तक पूर्ण वाचायची गरज आहे का असं त्याच्यातलं आहे. मी आजकाल पॉडकास्ट पण खूप ऐकतो. बर, हे जे पॉडकास्ट असतात त्याच्यात जाड पुस्तक असतं पण तो 30 मिनिटात 40 मिनिटात एक दीड तासात चांगलं नीट समजावून सांगतो. आत्ता जी लोक काम करतायत जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही दे आसरा नावाचं एक फाउंडेशन क्रिएट केलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप आवडेल. हे का आहे आणि याने काय फायदा होणार? आपण भारतात जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा जे प्रॉब्लेम म्हणू किंवा काय येतं ते म्हणजे जॉब्स आणि एम्प्लॉयमेंट. आणि मी मागचे ही देआसरा एक सेक्शन 8 कंपनी आहे ती आम्ही 2012 सुरू केली. त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की तोवर मी कंपनीमध्ये जवळपास 22 वर्ष झाली होती. माझ्या वयाला 50 क्रॉस झाले होते आणि मला असं नेहमीच वाटतं की अर्न लर्न अर्न अँड रिटर्न हे तीन फेजेस आहेत आपल्याच्या. तर 25 आपण जसं गृहस्थ आश्रम म्हणतो तसं पुढच्या याच्या सिच्युएशन काहीतरी आपण गिव्ह बॅक मोडमध्ये जायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? तर मी तेव्हा बऱ्याच गोष्टी वाचल्या. बिल गेट्स वॉरन बफेट ह्या लोकांनी कसं काय चॅरिटी सुरू केली. त्यांचं म्हणणं होतं असं की पिक सम प्रॉब्लेम that will last for a long time that you can remain passionate about. Asha context madhe kutla tari vishay shodha ki jyachyamadhe tumhi chalu barech varsha kaam karu shakal. Ani mala asa lakshat ala ki entrepreneurship kiwa self employment kiwa ya vishayamadhe mi kai kela tar ek tar impact hi hoo shakto ani mala tya vishayamadhe thoda far mi contribute karban karto. Tar tya context madhe ami ha suru kela Deasra foundation. Ani idea ashi hai ki छोटे जे उद्योजक आहेत 5 लाख ते 1 कोटी त्यांना आम्ही नॅनो एंटरप्रेन्योर म्हणतो. आपल्याकडे एसएमई जे म्हणतात ते 250 कोटी पर्यंत. आज भारतामध्ये 95% जे उद्योग आहेत ते सगळे 20 एम्प्लॉईजच्या खालचे उद्योग आहेत. आपल्या देशातले सगळ्यात जास्ती लोक छोट्या उद्योगांमध्ये एम्प्लॉईड आहेत आणि या लोकांना उद्योग चालवण्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस प्रॉब्लेम्स येतात. तर ते प्रॉब्लेम्स आपण कसे ऍड्रेस करू शकतो आणि त्यांना कशी मदत करताय या कॉन्टेक्स्ट मधून देआसरा आम्ही सुरू केलं.
आणि ह्याची आयडिया अशी होती की छोटे उद्योजक म्हणजे समजा फोटोग्राफर आहेत, टेलर आहेत, ते आहेत, आपल्या भारतामध्ये सुद्धा हजारो टेलर आहेत. प्रत्येकाने नवीन शोध लावण्याची गरज नाही, त्यांचे जे काही प्रोसेस आहे ते बऱ्यापैकी स्टँडर्ड असायला पाहिजे. मग एक टेलर का अडकतो, काही टेलर का सक्सेसफुल होतात, काही का होत नाही, त्याच्यातनं काय गॅप्स आहेत, त्यांना कुठे ते अडकतात, तशा सगळ्या गोष्टी आपण जर टेम्पलेट करून तयार केल्या तर कुठलाही टेलर आहे त्याला प्रॉब्लेम आला, त्यांनी आमच्या साईटवर आला तर त्याला आम्ही काय लागलेलं ते देऊन तो पुढे सरकू शकतो. असं करून आम्ही बऱ्यापैकी टेम्पलेट्स केल्या आणि जवळपास 2.5 लाख लोक आत्तापर्यंत आमच्या टेम्पलेट्स कुठे कुठे वापरलेले आहेत. आणि हा स्केलेबल कसा करता येईल याच्यासाठी मी बरेच कामं करायचा प्रयत्न करतो. आता समजा फोटोग्राफर आहेत, त्यांना 50 लाख रुपये लोन पाहिजे, इतक्या इझिली मिळू शकत नाही त्यांना लोन 5 तारखेला. म्हणजे बँकला पण, बँक जर कोणाला 5 कोटीचं लोन देऊ शकते तर कोणाला तो 10 लाखाचं आणि 15 लाखाचं लोन द्यायला त्यांना डझंट फिटेल. देयर आर लॉट ऑफ गॅप्स. अच्छा, तर छोट्या उद्योजकांनी काय करावं, त्यांना काय लागतं, त्यांच्या काय टेम्पलेट्स असायला पाहिजे, मी जर जागा भाड्याने घ्यायची असेल तर माझ्याकडे कसले कागदपत्र असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाही माहिती आहे. तर तुम्हाला माहीत नसतील तर ते कुठनं घ्यायचं, मग एका ठिकाणी त्या कशा कलेक्ट करायचं, त्याच्यासाठी आम्ही काम केलं. ओके, तुमच्या सिम्प्लिसिटी बद्दल मला विचारायचं आहे, बिकॉज मी असं एक ऐकलंय की जेव्हा तुम्ही भगीरथ बिल्डिंग बांधलीत इकडे, तेव्हा पीपल यूज टू कम इन फॅन्सी कार, यूज टू कम इन 118 एनी. नाही, आय एम अ व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन. माझ्याकडे कसं आहे ना, आता माझ्याकडे 3 कार्स आहेत. आय हॅव 1 कॅमरी, 1 फॉर्च्युनर अँड अ नॅनो. अँड अ नॅनो, या आय ड्राईव्ह द नॅनो, बाकी सगळे ड्रायव्हर चालतात. ओके, आणि गावात जेव्हा जायचं असतं, मी राहतो प्रभात रोडला, तिकडे जायचं असलं तर जिथे रिक्षा जाते तिथे नॅनो जातो. म्हणून तुम्ही नॅनो चालतो? मी जिथे जिथे रिक्षा जाते गावात फिरायचं असेल तर मग नॅनो चालतो. जिथे मुंबईला जायचं असेल तर मग फॉर्च्युनर इज बेटर. असं सिच्युएशन आहे, म्हणजे इट्स जस्ट बिईंग प्रॅक्टिकल. आणि या मे दॅट्स अबाउट इट. मी म्हणलं तसं की सिम्प्लिसिटी असणं आणि ती गावात घेऊन जाणं म्हणजे पूर्ण पण आहे ना. मी कुठे जायचं कुठे त्याच्यावरती डिपेंड करतो. माझ्याकडे स्कूटर पण आहे, मी जर इथे कुठे इथल्या इथे जायचं असेल तर भाजी आणायला जायचं असेल तर स्कूटरच जायला पाहिजे. मला शेवटी फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा. तुम्ही म्हणताय, बघाशी म्हणलं की खूप साऱ्या गोष्टी बदलल्या, आत्ता जग खूप झपाट्याने बदलते, अशी एखादी गोष्ट वाटते की जर माझ्या वेळी असती ना तर मी काहीतरी अजून भारी केलं असतं, असं असं वाटतं का? ही जी आत्ताची गोष्ट आहे ती तेव्हा पाहिजे. नाही, हे बघा, भारताची जी आज परिस्थिती आहे ना, ती जेव्हा मी शाळेत होतो, कॉलेजमध्ये होतो, किंवा जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा नव्हती. तेव्हा जर ही परिस्थिती असती की जी आपण म्हणजे जी अँबिशन, ऑपॉर्च्युनिटी, जे पॉझिटिव्हनेस आपण म्हणतो ते तेव्हा असतं, तर डेफिनेटली कंपनी लवकर वाढली असती आणि अजून मला जिथे पोहोचायला 33 वर्ष लागली तिथे परहॅप्स 15 वर्षात झालं असतं काम. मला म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं की कंपनी सुरू झाली 90 मध्ये, आमच्या कंपनीचे 100 लोक 100वा एम्प्लॉई, 100 पीपल कंपनी, वी वर इन 1999. 9 वर्ष लागली मला कंपनीला 0 to 100 न्यायला. कारण परिस्थिती तेव्हा बरेच वेगळी होती आणि तेव्हा शक्य नव्हतं फास्ट. आत्ताची जर सिच्युएशन असती, आज कोणी म्हटलं मी 9 वर्षानंतर 100 लोकांची कंपनी करणार, मग त्याला कोणी काहीच काय मूर्ख म्हटलं असतं. तर जे माझे पहिले 10-15 वर्ष मी जे काय केले, अर्थात त्याच्यातनं मला शिकायला मिळालं, मी त्याच्याबद्दल सॉरी नाही आहे, पण परिस्थिती वेगळी असती तर आम्ही दुसऱ्या ग्रेडियंटवर असतो. वा, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही इथे आलात. आणि थँक्यू तुमच्याबद्दल पण, आज तुम्हाला भेटायचं चांगला योग मिळाला, तुमच्याबद्दल गप्पा मारायला. नो, थँक्यू फॉर समराइझिंग. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून, आणि पुन्हा नक्की भेटूयात. मला तुम्हाला भेटायला पुन्हा आवडेल, जरूर आवडेल. खूप खूप धन्यवाद. आज आपण जाऊन आलो आनंद देशपांडे यांच्या काळी. त्यांच्या काळातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा. आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला कुठल्या पाहुण्यांना भेटायला आवडेल हे सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आमचा पुढचा एपिसोड मिस होऊ नये त्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हो, भेटूयात पुढच्या भागात आमच्या काळी, या आमच्या स्पेशल शो मध्ये एका नवीन पाहुण्यांबरोबर. आणि जाऊयात त्यांच्या काळात. नमस्कार.